सर भाजप आवाज कांबळ्यावरती, शिंदेची शिवसेना धनुष्यबाणावरती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी घड्यावरती ह्या चिन्हावरती इलेक्शन लढणार आहे असं इंग्रजांच्या लोकसभा संग्राममध्ये काल. माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही पक्ष कमळावरच लढतील. बरं का, कमळाबाई यांना ठेवून गेली, यांना जो कमळाबाईचा नाद जडलेला आहे, बरं का, त्याच्यामुळे कमळाबाई या दोघांनाही आपल्या पदरी ठेवून घेईल, बरं का. आणि सध्या त्यांना ठेवलेलंच आहे, त्यांना सध्या ठेवूनच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे स्वाभिमान वगैरे गोष्टी त्यांनी सांगू नये. मी जे सांगतोय ते सत्य आहे, भविष्यात काय होत आहे ते पहा. आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गँगचे अर्ध्यापेक्षा जास्त खासदार हे त्यांनी चोरलेल्या चिन्हावर लढायला तयार नाहीत, बरं का. त्यांना कमळाबाईबरोबरच राहायचं आहे. अजित पवारांबरोबरची लोकंसुद्धा कमळाबाईबरोबरच जाऊ इच्छित आहेत. त्याच्यामुळे मी जे म्हणतोय ते सत्य आहे. हे बरेचसे लोक यातले, त्यांना खात्रीच नाही आहे स्वतःच्या मतांची. शिंदे आणि अजित पवार मतं आणणार कुठून? चोरलेल्या पक्षाबरोबर मतं चोरता येत नाहीत ना. मतं ही शरद पवार साहेबांबरोबर आहेत आणि मतं माननीय उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहेत. महाविकास आघाडीची जो बैठक है, आखिरी पड़ाव चल रहा है, लेकिन उसके साथ साथ सुप्रिया सुले जी ने बारामती में अपना खुद आने का जो है वो सीट का ऐलान कर दिया गया है. हम उनका स्वागत करते हैं. हम सब मिलकर सुप्रिया जी को भारी बहुमत से जिताएंगे. मैं खुद, हम लोग सब बारामती भी जा रहे हैं. बारामती में शिवसेना का अच्छा वोटिंग है. हम भी वहाँ हमारा काम शुरू किया है. सुप्रिया जी 2 लाख से भी ज्यादा वोटों से बहुमत से वहां जीत जाएगी, चाहे उनके सामने कोई भी खड़ा. बारामती में जीतेंगे, शिरूर में अमलकुल्ले जीतेंगे, हमें पूरा विश्वास है. जहां जहां महाविकास आघाड़ी के उम्मीदवार है वहां सब हम जीत जाएंगे. थैंक यू सर.